एक नंबर जी पहलवान गणेश सोनिया आतिया खट खसेल कुस्तिया काता कुस्तिया पठान पोलीस गेम यांच्याकडून मोहिन पटेल ला 200 रुपयाचं बक्षीस पोलीस खात्याला पण मोहिन खिशात हात घालायला लावला. पठाण साहेब जरा हात वरती करा. पुरुषार्थ आणि मर्दुमकी म्हणजे कुस्ती, पुरुषार्थ आणि मर्दुमकी म्हणजे पोलीस खातं. ऑलिम्पिक वीर खाचावा जाधव 23 जुलै 1952 हेल्सिंग ऑलिम्पिक मध्ये या भारताला पहिलं पदक मिळवून दिलं वैयक्तिक क्रीडा प्रकारात. वाघमारे पी एस आय कुर्डुवाडी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. वाघमारे साहेब खरोखर धन्यवाद आहे. पोलीस खात्याचा इतिहास सांगतोय. खाशाबा जाधव हा धन्यवाद. खाशाबा जाधव हे नोकरीसाठी वनवन भटकत होते. 52 पदक आणलं होतं. 54 पोलीस खात्याने कार्यरत करून घेतलं आणि जन्माची भाकरी दिली. आज आमचे राहुल आवारे पैलवान असतील, नरसिंग यादव असतील, विजय चौधरी असतील, सुनील साळुंके असतील. हा तीन दोन विजय अशा 4 पैलवानला डीवायएसपी ची पोस्ट दिलेली आहे. पोलीस खातं आणि कुस्ती खरोखर समीकरण आहे. पोलीस खात्याने हजारो पैलवानला जन्माची भाकरी दिलेली आहे. आत 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 घ्या. 26-11 भ्याड आला झाला. त्यापैकी अशोक कामटे असतील, हेमंत करकरे असतील, साळसकर असतील, उन्नीकृष्णम असतील, 11 निरापराध आणि निष्पाप पोलीस कर्मचारी आपल्या मधून निघून गेले. त्याच्यापैकी अशोक कामटे एक उत्कृष्ट पैलवान होते, एक उत्कृष्ट बॉडी बिल्डर होते. आमच्या सरकार जर कामटे साहेबांना म्हणाला कोण साहेब हा गरिबाचा पोरगा आहे, त्याला पोलीस खात्यात भरती करून घ्या, डायरेक्ट भरती करून घेत होते. खरोखर फार मोठं कामटे साहेबांचं पैलवानकीवर कुस्ती क्षेत्रावर प्रेम होतं. अनेक पैलवानला त्यांनी पोलीस खात्यामध्ये भरती करून घेतलं. म्हणून पोलीस खातं आणि कुस्ती फार मोठं समीकरण आहे. आज पोलीस खात्यातले तिथं पी एस आय उपस्थित आहेत. त्यांचं कुस्ती संयोजन कमिटीच्या वतीने पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. तोपवाले तोप लावा. आणि कोरोनाचा काळ कमी झाला, कुस्ती मैदान चालू झाली, शासनाची परवानगी नव्हती, पण पोलीस खातं साहेब कधीच आडवं गेलं नाही कुस्तीला. मैदान तुमच्या पॉवरवर घ्या, आम्ही तिथं येत नाही, हाच पोलीस डिपार्टमेंटचा आदेश असायचा. कारण त्यांना माहिती आहे जर कुस्ती मैदान झाली तरच पैलवानकी टिकणार. चला कुस्ती करा. सोन्या सुंटे की आत या की किती वेळा पुकार करायचा सोन्या? चल गणेश तांबे चला आत लवकर. आणि मैदानावरती येतोय सोन्या सोनटके. मगाशी सतपाल सोनटके आला होता तेव्हा सांगितलं गरीबाचा पोरगा, आई वडील कामाला आहेत, राहाया पुरतो सुद्धा जागा नाही. मायशिरा जवळ केडस नावाचं गाव आहे. वडिलांनी तालमीत जाऊन दोन्ही पोरं पैलवान केली सोन्या आणि सतपाल. तो सतपालने गेल्या वर्षी 97 किलो वजन गटामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये फायनल पर्यंत धडक मारली होती. या सोलापूर जिल्ह्याला रौप्य पदक मिळवून दिलं. तर तिकडून गणेश तांब्याला काळा अपर परिधान केलेला. दोन मानवी वाघसिंह मैदानमध्ये गुरगुराय लागलेले आहेत. दोन तुल्यब पैलवान आखाड्यात आलेले. शबास, हात टाकला तिथंच पाय काटला, याला तंत्रशुद्धता शास्त्रशुद्धता म्हणायचं. आणि पुन्हा लोकांडाव केलेला आणि कब्जा घेतलेला आहे महादेवने. महादेव कत्रे हा त्याच्या वजन गटातला त्रिमूर्ती चॅम्पियन आहे. तर किरण माने त्याच्या वजन गटातला महाराज चॅम्पियन आहे. एक नंबरचे दोन्ही पैलवान मैदानवरती आलेले आहेत.
आणि किल्ली तोडून खालून निघला किरण माने. शाबास वाह टाया करायला अतिशय सुंदर कुस्ती चालू आहे. बाप रे. आणि संपलेल्या कुस्ती मध्ये किरण माने आशेचा किरण विजय झाला. भारत नाला सांगेल त्याच्यावर 500 रुपयाचं बक्षीस किरण मानेला आलेला आहे. त्याच्यात हात घाला जर आपल्या भागातला पोरगा आहे. किरण साठी एक नंबरच्या कुस्तीला पलीकडे कमिटी पलीकडे